Hi everyone, welcome to Brihan Mumbai Municipal Corporation's Virtual Training Center, and I am Mrs. Nehal Kodambe, your English teacher from VTC. Let's begin with today's session. Children, welcome to today's session of pre-secondary scholarship examination. Dear children, in standard 8th, you are going to appear for pre-secondary scholarship examination. So through these videos we are learning the syllabus, or we are preparing ourselves for the content of this pre-secondary scholarship examination. So this is our second paper, that is subject is English. Let's begin for today's video and let's see what is today's topic, what we are going to learn today. So in today's session we are going to learn one subunit from unit number 3, that is language study, and our today's topic is tenses. So this is subunit 3.5 and our topic is tenses, and this will be the first part. These tenses we are going to learn through different parts, and we will begin with today's first part of these tenses. आजच्या भागापासून आपण टेन्सेसला सुरुवात करणार आहोत. आतापर्यंत आपण युनिट 3 मधल्या 3.4 पर्यंतच्या वेगवेगळ्या सब युनिट मधल्या कंटेंटचा अभ्यास केलाय, आणि आजपासून आपण 3.5 ला सुरुवात करतोय. हा पहिलाच भाग आहे. आजच्या भागामध्ये आपण टेन्सेस म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत आणि तीन वेगवेगळ्या प्रकारच्या टेन्सेसचा अभ्यास करणार आहोत. सो लेट्स बिगिन विथ टुडेज टॉपिक टेन्सेस. सो हियर यू कॅन सी अ चार्ट, और यू कॅन सी देर आर सम पिक्चर्स अँड यू कॅन रीड सम वर्ड्स ओवर देअर. इट, इटिंग, इट्स, इटन, एट, व्हॉट आर दीज. आता इट हा एकदम सोपा शब्द आहे, तुम्हाला माहिती आहे, राईट? वी इट एव्हरी डे, वी इट सो मेनी टाइम्स ड्युरिंग द डे. आता इट हा आपला अतिशय जवळचा वर्ड आहे आणि म्हणून तुम्हाला हा मी द एक्झाम्पल्स म्हणून घेतलाय. आता ह्या इटचे वेगवेगळे फॉर्म्स इकडे तुम्हाला बघायला मिळतात. इट, एट हे वर्ड्स तुम्हाला माहिती आहे. इट इटिंग, आय एम इटिंग अन ऍपल, राईट? शी इट्स अ बनाना. आता आपण असे वेगवेगळे सेंटेन्स आतापर्यंत ऐकले आहेत, वाचले आहेत, आपण बोलतो, बट व्हॉट आर दे, हे वेगवेगळे फॉर्म्स म्हणजे काय आहेत आणि ते कसे यूज करायचे, त्याचा अभ्यास आपण आजच्या भागामध्ये करणार आहोत. इन द बिगिनिंग यू कॅन सी देर इज अ चार्ट, और यू कॅन सी देर इज अ सिरीज ऑफ अ पिक्चर ऑफ अ गर्ल, राईट? सिरीज ऑफ पिक्चर यू कॅन सी देर. आता हे चित्र पाहून तुम्हाला काय वाटत असेल थोडस गेस करा आणि सेंटेन्स फ्रेम करून बघा. इन फर्स्ट पिक्चर यू कॅन सी दॅट गर्ल इज होल्डिंग अ की. इन सेकंड पिक्चर शी इज सर्चिंग इन हर बॅग. अँड इन थर्ड पिक्चर शी इज थिंकिंग अबाउट समथिंग. आपल्याला तिकडे थॉट बबलमध्ये ती की दाखवली, राईट? मग आपण काय सेंटेन्स फ्रेम करू शकतो? अ गर्ल हॅड अ की, और अ गर्ल फाउंड अ की. वी कॅन से अ गर्ल इज फाइंडिंग फॉर अ की. आत्ता ती करते, फाइंड करते, सर्च करते. अँड इन थर्ड शी विल फाइंड अ की, और राईट? आपण अशा प्रकारे एक टेंटेटिव, आपण एक असे रफ सेंटेन्सेस हे पिक्चर बघून तुम्ही फ्रेम करू शकता. म्हणजे फर्स्ट पिक्चरमध्ये तुम्हाला तिच्या हातात ऑलरेडी की दिसते, सेकंड पिक्चरमध्ये ती आत्ता शोधते, थर्ड पिक्चरमध्ये ती तिला आठवेल किंवा ती शोधेल की माझी की कुठे आहे, राईट? म्हणजे हे पिक्चर्स जे आहेत ते तुम्हाला वेगवेगळ्या स्टेट ऑफ ऍक्शन्स दाखवतात. एक तिच्याकडे ऑलरेडी की आहे, दुसऱ्या पिक्चरमध्ये ती शोधते, आणि तिसऱ्या पिक्चरमध्ये ती शोधेल. सो तुम्ही थोडासा ह्याचा अभ्यास केलेला आहे. टेन्स म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. सो टेन्स म्हणजे काय आपण शिकलो आहे. टेन्स कॅन बी डिफाइंड एज दॅट
form of verb which shows the time and state of action or event, right? पहिल्या पिक्चर मध्ये आपल्याला ऑलरेडी तिने की शोधली आहे दिसतंय, दुसऱ्या चित्रामध्ये ती शोधत आहे आणि तिसऱ्या चित्रामध्ये ती शोधेल. सो इट शोज द टाइम अँड स्टेट ऑफ अन ऍक्शन ऑर इव्हेंट. टेन्सचा अर्थ काय असतो की वर्ब फॉर्म्स, असे वर्ब फॉर्म्स की विच शोज यू द टाइम. इथे आपल्याला वेळेला काळाला खूप महत्व आहे, म्हणून मराठीत आपण त्याला काळ म्हणतो. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, इट इज कॉल्ड टेन्स इन इंग्लिश. त्याला इंग्लिश मध्ये आपण टेन्स किंवा प्लुरल टेन्सेस असं म्हणतो. वी शोज यू द टाइम अँड स्टेट ऑफ ऍक्शन. ती घटना घडून गेली आहे का घडते का घडणार आहे त्याला स्टेट ऑफ ऍक्शन असं म्हणतात. तर टेन्स शोज यू द टाइम अँड स्टेट ऑफ अन ऍक्शन. काळ आपल्याला काय दाखवतो, एखाद्या गोष्टीचं वेळ किंवा काळ आणि ती घटना कधी घडली आहे किंवा घडत आहे किंवा घडणार आहे, हे जे जो वर्ब फॉर्म दाखवतो त्याला इंग्लिश मध्ये आपण टेन्स असं म्हणतो. ओके, नाउ सी हियर, इन स्टँडर्ड 8 स्कॉलरशिप एक्झामिनेशन यू विल हॅव टू लर्न 8 फॉर्म ऑफ टेन्सेस. दे बिलॉन्ग टू 3 डिस्टिंक्ट फॅमिलीज. डिस्टिंक्ट मीन्स क्लिअरली दे बिलॉन्ग टू 3 फॅमिली. आपल्याला स्कॉलरशिप 8वीच्या सिलेबससाठी जो काही भाग आहे तो आपल्याला अशा प्रकारे आहे. तुम्हाला माहिती आहे की 3 डिस्टिंक्ट फॅमिलीज ऑफ टेन्सेस आर पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. हे 3 डिस्टिंक्ट फॅमिलीज तुम्हाला माहिती आहे, एकदम क्लिअरली आपण हे शिकलोय, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. आतापर्यंत त्याचा अभ्यास केलाय, पण ह्याचे आणखीन काही प्रकार आहेत, ह्याचे आणखीन काही फॉर्म्स आहेत, ते आपण या वर्षीच्या स्कॉलरशिप अभ्यासक्रमाच्या सिलेबस मधून शिकणार आहोत. हाऊ मेनी आर दे? दे आर 8 फॉर्म ऑफ टेन्सेस. ह्याचे 8 भाग आहेत. ते ह्या हे जे 3 फॅमिलीज आहेत त्याचे 8 भागांचा अभ्यास आपण या वर्षीच्या स्कॉलरशिप एक्झामिनेशन साठी करणार आहोत. येत आहे लक्षात? यू विल हॅव टू लर्न 8 फॉर्म ऑफ टेन्सेस फ्रॉम दीज 3 डिस्टिंक्ट फॅमिलीज ऑफ टेन्सेस, पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. सो लेट्स बिगिन विथ देम. इन द बिगिनिंग यू कॅन सी हियर सम पिक्चर्स अँड रीड द सेंटेन्स अलॉंग विथ इट. आय गेट अप अर्ली एव्हरी मॉर्निंग. आता तुम्हाला ते प्रत्येक चित्राचं डिस्क्रिप्शन मी तुम्हाला किंवा डिस्क्राईब करणारं सेंटेन्स त्याच्याबरोबर दाखवते. यू रीड इट. यू कॅन सी अ गर्ल इज प्लेइंग समथिंग. शी प्लेज टेनिस एव्हरी वीकेंड. अँड द थर्ड पिक्चर, कॅट लाईक मिल्क. कॅट्स लाईक मिल्क. सो देर आर 3 पिक्चर्स. तुम्हाला 3 चित्र दिसत आहेत आणि त्याला डिस्क्राईब करणारे सेंटेन्सेस पण खाली दिसत आहेत. आय गेट अप अर्ली एव्हरी मॉर्निंग. शी प्लेज टेनिस एव्हरी वीकेंड. कॅट्स लाईक मिल्क. आता हे 3 पिक्चर्स तुम्ही बघितले, त्याचे 3 सेंटेन्सेस वाचले, तुम्हाला काय कळलं ह्याच्यातून? बघा, आय गेट अप अर्ली एव्हरी मॉर्निंग ही रोज घडणारी क्रिया आहे. शी प्लेज टेनिस एव्हरी वीकेंड. एव्हरी वीकेंड ही क्रिया होत असते. कॅट्स लाईक मिल्क. मांजरांना दूध आवडतं, राईट? आता ह्या 3 सेंटेन्स मधून आपल्याला काय कळतं? व्हॉट दीज 3 सेंटेन्सेस डिनोट? लेट्स सी. सो ऑल दीज 3 सेंटेन्सेस आर फ्रॉम सिंपल प्रेझेंट टेन्स. हे जे 3 सेंटेन्सेस आहेत, आय गेट अप अर्ली एव्हरी मॉर्निंग, आय शी प्लेज टेनिस एव्हरी वीकेंड, कॅट्स लाईक मिल्क, दी 3 सेंटेन्सेस आर फ्रॉम सिंपल प्रेझेंट टेन्स. आता तुम्ही म्हणाल, टीचर हे का सिंपल प्रेझेंट टेन्स मधले सेंटेन्स आहेत? त्याचा आता मी तुम्हाला काही एक्सप्लेनेशन आपण ह्याचं बघूया, किंवा हे 3 सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, किंवा ते सेंटेन्सेस कसे ओळखायचे, कसे लिहायचे, कसे फ्रेम करायचे, याचा आता आपण विचार करूया.
Now we will see some more rules about this simple present tense. The simple present is a verb tense with two main uses. Just now we have seen some of them. We use the simple present tense when an action is happening right now or when it happens regularly. बघा वरच्या काही एक्झाम्पल्स मधून आपण हे बघितलं की सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग कधी करतो आपण, जेव्हा काही गोष्टी नित्य नियमाने घडतात ते दाखवण्यासाठी आपण करत असतो. वेन सम ॲक्शन्स दे आर हॅपनिंग रेग्युलरली ऑर द हॅपनिंग ॲक्शन्स आर हॅपनिंग राईट नाऊ, एखादी गोष्ट आत्ता घडत असेल तरी ते दाखवण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो, किंवा एखादी गोष्ट नित्य नियमाने घडत असेल तेही दाखवण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. नेक्स्ट, डिपेंडिंग ऑन द पर्सन द सिंपल प्रेझेंट टेन्स इज फॉर्म्ड बाय युझिंग द रूट फॉर्म ऑर बाय ॲडिंग एस ऑर ई एस टू द एंड. आता बघा सिंपल प्रेझेंट टेन्स जेव्हा आपण सेंटेन्सेस फ्रेम करतो तेव्हा ते फ्रेम करण्यासाठी आपण रूट वर्ब फॉर्म जो आहे वर्बचा त्याला आपण काही वेळेला एस किंवा ई एस वापरून सेंटेन्स फ्रेम करतो. इट डिपेंड्स अपॉन द पर्सन, म्हणजे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, सिंग्युलर, प्लुरल, ते कसं ते आपण काही सेंटेन्समधून पाहणार आहोत. बघा फर्स्ट पर्सन सिंग्युलर जर असेल, आता आपण आय वी यू यू ही शी इट आणि दे हा चार्ट आपण नेहमी वापरतो. आपल्याला वर्ब फॉर्मसाठी याचा वापर आपण कसा करूया सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये ते बघा. जर फर्स्ट पर्सन सिंग्युलर आय असेल तर आय राईट, सेकंड पर्सन सिंग्युलर असेल तर यू राईट, थर्ड पर्सन सिंग्युलर मध्ये ही शी आणि इट येतं हे तुम्हाला माहिती आहे, तर तेव्हा राईट्स येतं. बघा आपण ईच्या पुढे एस लावलंय. ही राईट्स अ लेटर, शी राईट्स अन एसे, ओके, म्हणजे त्याला आपण एस लावलेला आहे. फर्स्ट पर्सन सिंग्युलर, सेकंड पर्सन सिंग्युलर असताना आपण त्याचा रूट फॉर्म तसाच ठेवलाय राईट, पण वेन वी आर टॉकिंग अबाउट द थर्ड पर्सन सिंग्युलर वी ऑलवेज ऍड एस टू द रूट फॉर्म ऑफ दॅट वर्ब, ओके. आणि प्लुरल असेल तर आय राईट सिंग्युलरला तसंच वी राईट, यू राईट, दे राईट, तिथे एस राईट्स नाही आपण म्हणत. आता काही इथे आपण वेगळे वर्ब फॉर्म्स बघूया विच एंड्स विथ ई एस इन्स्टेड ऑफ एस. आता वर आपण जे एक्झाम्पल बघितलं त्याच्यामध्ये आपण थर्ड पर्सन सिंग्युलरला एस लागतो प्रेझेंट सिम्पल टेन्समध्ये आपण बघितलं, पण काही वर्ब फॉर्म्सला ई एस लागतो. टिपिकली दीज आर वर्ब्स हुज रूट फॉर्म्स एंड्स इन ओ, सी एच, एस एच, टी एच, एस एस, जी एच और झेड. फॉर एक्झाम्पल बघा आता इथे एक एक्झाम्पल आपण घेतलाय, जो वर्ब आपण घेतलाय इट एंड्स विथ ओ. आता आपल्या लिस्टमध्ये ओ आहे म्हणून आपण ओ बघूया. फर्स्ट पर्सन सिंग्युलर मध्ये आय गो, सेकंड पर्सन मध्ये यू गो, बट टॉकिंग अबाउट थर्ड पर्सन सिंग्युलर ही शी और इट गोज. आता इथे ई एस लागलाय बघा, येते लक्षामध्ये तुमच्या, म्हणजे फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन मध्ये आपण ई एस लावलेला नाहीये पण थर्ड पर्सन मध्ये आपण ई एस लावलाय. आता सिंपल प्रेझेंट टेन्स जेव्हा आपण हे रूल्स बघतोय हे तुम्ही खूप उत्तम प्रकारे लक्षात घ्या. लिसन इट केअरफुली, रीड इट केअरफुली अँड लर्न इट बाय युअरसेल्फ, ओके. सिंपल प्रेझेंट टेन्स रूल्स आपण बघितले. इट इज यूज फॉर टू मेन कॉज, वेन द ॲक्शन इज हॅपनिंग राईट नाव अँड वेन द ॲक्शन हॅपन्स रेग्युलरली वी यूज सिंपल प्रेझेंट टेन्स. अँड वाईल फ्रेमिंग द सेंटेन्स वी आयदर ॲड ई एस ऑर एस विथ थर्ड पर्सन सिंग्युलर. ते कसे ते आपण इथे काही एक्झाम्पलमधून तुम्ही इथे पाहिलेलं आहे, ओके.
Now, look at these two pictures. See, in first picture you can see that girl, she is eating something, right? And in second picture, there is nothing on her plate. Let's read the sentence which shows action from these pictures. See, for the first picture, she eats her breakfast every morning. That is the thing which takes place every day. सिंपल प्रेझेंट टेन्स. आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्स कसा फ्रेम करायचा आपण बघितलं. बघा, इट हे रूट वर्ब फॉर्म आहे, त्याला एस लावलंय आपण. शी इट्स हर ब्रेकफास्ट एव्हरी मॉर्निंग. ओके, आणि सेकंड पिक्चर मध्ये तुम्हाला काय दिसतंय? नथिंग इज देअर ऑन हर प्लेट. सो शी एट हर ब्रेकफास्ट, द ऍक्शन इज ऑलरेडी डन. तिने तिचा ब्रेकफास्ट घेतला आहे किंवा खाल्लंय, म्हणजे तिकडे खाण्याची क्रिया संपली आहे. सो दिस इज नोन ॲज सिंपल पास्ट टेन्स. फर्स्ट पिक्चरमध्ये आपण बघतोय सिंपल प्रेझेंट टेन्स, बिकॉज वी हॅव सीन सिंपल प्रेझेंट टेन्स टू केसेसमध्ये आपण वापरतो, एखादी क्रिया आता होत असेल तर किंवा रेग्युलरली होत असेल तर. आता एव्हरी मॉर्निंग म्हणजे ती रेग्युलरली होते आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. पण दुसऱ्या चित्रात तुम्हाला दिसतंय शी एट हर ब्रेकफास्ट, द इटिंग ऑफ ब्रेकफास्ट, द ऍक्शन ऑफ इटिंग ऑफ ब्रेकफास्ट इज ऑलरेडी डन. सो इट शोज पास्ट टेन्स, ती क्रिया ऑलरेडी घडून गेली आहे भूतकाळामध्ये. सो दिस इज द सेकंड टाइप ऑफ टेन्स, सिंपल पास्ट टेन्स. लेट्स लर्न मोर अबाउट सिंपल पास्ट टेन्स. So, the simple past is used for actions that started and finished at a specific time in the past. Simple past tense म्हणजे काय? It started and finished at a specific time in the past. एखादी गोष्ट भूतकाळातच सुरू झाली आणि भूतकाळातच संपली. भूतकाळ म्हणजे गेलेला काळ, कालचा दिवस किंवा गेलेली वेळ. ओके, जी गोष्ट होऊन गेली आहे त्याला आपण पास्ट टेन्स आपण म्हणतो. ती ऍक्शन पास्ट टेन्स मध्ये सुरू झाली आणि पास्ट टेन्स मध्येच संपली आहे. स्पेसिफिक टाइम इन द पास्ट, गत काळ, गेलेला काळ, तेव्हा सुरू झाली आणि तेव्हाच संपली आहे, अशा टेन्सला आपण इंग्लिशमध्ये सिंपल पास्ट टेन्स असं म्हणतो. In order to convert regular verb from their base form to the simple past form, we add ed. जसं आपण प्रेझेंट टेन्स मध्ये बघितलं, एस किंवा ईएस लावला जातो रूट वर्ब फॉर्मला, तसं सिंपल पास्ट कन्वर्ट करताना आपण ईडी लावतो. कसं बघा, काही वेळेला आपण डी लावतो, काही वेळेला ईडी लावतो. For irregular verbs, however, the simple past form doesn't follow this rule and can vary significantly and you simply need to learn them by heart. आता काही वेळेला बघा, जिथे ऑलरेडी ई असेल वर्ब मध्ये तिथे आपण डी लावतो आणि सिंपल पास्ट टेन्स लिहितो, काही वेळेला आपण ईडी लावतो, बट नॉट विथ ईच अँड एव्हरी वर्ब. काही वेळेला असे पण आपल्याला काही वर्ब्स असतात की जे डी किंवा ईडी लावून पास्ट होत नाहीत, अशा वर्ब्सना आपण इरेग्युलर वर्ब फॉर्म्स म्हणतो किंवा इरेग्युलर वर्ब्स म्हणतो. आणि ते मात्र तुम्हाला पाठ करून लक्षात ठेवले पाहिजेत. आता मी तुम्हाला इथे काही एक्झाम्पल्स ह्याचे सिंपल पास्टचे दाखवणार आहे. बघा, रेग्युलर वर्ब एक्झाम्पल्स तुम्हाला मी इथे दाखवते. प्लेस, प्लेस्ड, आता इथे डी लागलाय बघा, कारण ऑलरेडी ई इज देअर, म्हणून जिथे ई असेल तिथे आपण फक्त डी लावणार आहोत. डान्स, डान्स्ड. प्लॅन, प्लॅन्ड. आता हे तुम्ही एक्झाम्पल्स मी दाखवते ते लक्षात घ्या. काही वेळेला काही लेटर्स डबल होतात आणि ईडी लागतो, जसा प्लॅन, प्लॅन्ड मध्ये आहे. स्टॉप, स्टॉप्ड. पी आपल्याला डबल झालाय. फिक्स, फिक्स्ड, इथे ईडी लागलाय. स्नो, स्नोड, ईडी लागलाय. रेन, रेन्ड, ईडी लागलाय. नीड, नीडेड, ईडी. हेल्प, हेल्प्ड, ईडी. ऍड, ऍडेड, ईडी.
वरी वरीड आता जिथे वाय असतो तिकडे त्याचा आय होतो बघा आणि ईडी लागतो प्ले प्लेड ओके अशा प्रकारे जिथे जनरली डी किंवा ईडी लागून पास्ट टेन्स वर्ब फॉर्म्स आपण तयार करतो त्याला रेग्युलर वर्ब्स असं म्हणतात See, as you can see from these examples, with most regular verbs, we add ed. When a verb ends in e, we simply add d. तुम्हाला आता इथे नियम मी हा रूल जो आहे तो लिहून पण दाखवते. You read it and you remember this. And when a verb ends in a consonant and y, we change the y to i and then we add ed. जसं आपण worried मध्ये केलं. Okay? Now, we will see some irregular verb forms over here. For example, come, came, cut, draw, drew. आता मी तुम्हाला इथे एक irregular form से काही examples दाखवले. तुम्ही अशा प्रकारे irregular verb forms chart बनवा आणि तो लक्षात ठेवा यू लर्न इट बाय हार्ट कारण हे ह्याला ईडी लागत नाही डी लागत नाही तर त्याचा एक वेगळं वर्ब फॉर्म आपल्या समोर आहे जसं आपण रन रन म्हणतो ओके असे अनेक वर्ब्स आहेत आपल्याकडे इंग्लिश मध्ये की ज्याचे डी किंवा ईडी लागून पास्ट टेन्स फॉर्म तयार होत नाहीत बट देअर यू गेट अ न्यू वर्ड और सो इट इज नोन एज इरेग्युलर वर्ब आणि तुम्ही अशा प्रकारचा वर्ब चार्ट तयार करा अँड यू लर्न इट बाय हार्ट नाउ नेक्स्ट इथे तुम्हाला आता आणखीन दोन एक्झाम्पल्स दिसतात यू कॅन सी सम पिक्चर्स अँड यू कॅन रीड सेंटेन्सेस अलॉंग विथ देम सी इन फर्स्ट पिक्चर आय एम सो स्लीपी अँड टायर्ड देन What does that another cartoon says? I will get you some coffee. आता त्या second जे आहे speech bubble त्याच्यामधल्या green color च्या word कडे लक्ष द्या. I will get you some coffee. I will get you some coffee. आता हे will काय आहे त्याचा आपण माहिती घेऊया. We will learn about it. See here some more examples. Are you coming to my party? I didn't know about it. Sure, I'll come. Again there is I'll come. Will आहे. इथे तुम्हाला दिसतोय contracted form मध्ये I'll come. One more example. I have a nice dress. I will go to the party tonight. I will. आता मी तुम्हाला काही पिक्टोरियल एक्झाम्पल्स इथे दाखवले आणि तिकडे तुम्हाला डायलॉग बॉक्स मध्ये विल हे वर्ब आलेलं दिसतंय आय विल गेट कॉफी फॉर यू आय विल कम आय विल गो टू द पार्टी आता हे विल काय आहे आणि ते कधी वापरायचं याचा आपण विचार करूया सी हियर दीज थ्री एक्झाम्पल्स I will get you some coffee. I didn't know about it. Sure, I will come. I have a nice dress. I will go to the party tonight. आता ह्या तिन्ही डायलॉग मध्ये तुम्हाला will हे verb आलेलं दिसतंय. This is from सिंपल फ्युचर टेन्स फ्युचर भविष्यकाळ आपण जसं म्हणतो कल आज और कल काल आज आणि उद्या आता काल आणि आजचा आपण विचार केला पास्ट अँड प्रेझेंट नाव वी आर थिंकिंग अबाउट टुमॉरो दॅट इज फ्युचर टेन्स द सिंपल फ्युचर टेन्स इज यूज टू रेफर टू ऍक्शन्स ऑर स्टेट्स दॅट बिगिन अँड एंड इन द फ्युचर प्रेझेंट मध्ये पण ती गोष्ट घडत नाहीये किंवा नित्य नियमाने घडत नाहीये किंवा घडून पण गेलेली नाहीये पण ती गोष्ट अजून घडायची बाकी आहे याला फ्युचर किंवा मराठीमध्ये आपण भविष्यकाळ असं म्हणतो द ऍक्शन्स ऑर स्टेट्स दॅट बिगिन अँड एंड इन द फ्युचर त्याची सुरुवात पण भविष्यकाळात होणार आहे
आणि ती ऍक्शन भविष्यकाळातच संपणार आहे. दीज इव्हेंट्स हॅव नॉट हॅपन्ड येट बट विल हॅपन सम टाइम इन द फ्युचर. आतापर्यंत त्या झालेल्या नाही आहेत किंवा होत नाही आहेत सध्या, पण त्या भविष्यकाळात होणार आहेत. द फॉर्म्युला फॉर द सिम्पल फ्युचर इज विल प्लस रूट फॉर्म ऑफ वर्ब. आता याचा फॉर्म्युला काय आहे बघा सिम्पल फ्युचर टेन्सचा, तर आधी त्याच्या आधी आपल्याला विल वापरावं लागतं, जे तुम्हाला मी मागच्या काही एक्झाम्पल्समधून बघितलं. आय विल गेट कॉफी फॉर यू, आय विल शुअरली कम, शुअर आय विल कम, ओके. और आय विल गो टू द पार्टी, विल आणि त्याच्यानंतर रूट वर्ड आहे गो, गेट, कम. रूट फॉर्म जो जसा मूळ शब्दाचं वर्ब असतं ऍक्शन वर्ब, ते तुम्हाला तसं रूट फॉर्ममध्येच वापरायचं असतं. आता आपण बघूया आणखीन काही एक्झाम्पल्स.
That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session. Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye bye.